हा सगळा सत्ता संघर्ष आपण बघतोय, मग तो जे काही मागच्या वर्षी घडलं तो असेल शिवसेनेसोबतचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत सध्या जे घडलंय तो असेल, ठाकरे गटाची मात्र कोटवारी होताना आपण बघतोय, कारण पुन्हा एकदा ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे. पाहूया नेमकं काय घडलंय, स्पेशल रिपोर्ट. शिवसेनेतील 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे प्रलंबित आहे. खरं तर सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवताना रिझनेबल वेळेत निकाल देण्याचा आदेश दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या निकालाला आता 1.5 महिना उलटून गेलाय, पण अद्याप त्यावर विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आता ठाकरेंच्या पक्षाकडून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करणारी याचिका सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी प्रक्रिया सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही शिवसेनेची घटना विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडून मागवली होती. जो कोर्टचा निर्णय मी घेईन तो निर्णय जस्टिफाईड निर्णय असेल, इक्विटेबल निर्णय असेल, त्याच्यात कुठचाही पक्षपात नसेल आणि हा निर्णय घेताना सगळ्या विधानसभेच्या नियमांचं पालन केलं जाईल, जे संविधानिक प्राविधान आहेत त्यांचं पालन केलं जाईल, कुठच्याही प्रकारची दिरंगाई केली जाणार नाही. एकीकडे ठाकरेंची शिवसेना या प्रकरणी आक्रमक झाली आहे, तर दुसरीकडे शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेनं सावध पवित्रा घेतलाय. त्यांनी जी काय दाखल केलेली याचिका आहे, त्याची कारण जी काय करायची ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ठरवले. शिवसेनेतील बंडानंतर शिवसेनेनं एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भात तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांकडे पत्र दिलं होतं. त्यानंतर तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 आमदारांना नोटीस पाठवली होती. मात्र हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यावर सुप्रीम कोर्टानं त्याला स्थगिती दिली होती. पुढे सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. मात्र अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्यामुळं त्यावरून पुन्हा एकदा कोर्ट कज्जा सुरू झालाय. नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना